आटपाट नगर होत. तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याला एक मुलगी आणि 7 मुले होती. त्या ब्राह्मणाच्या बायकोचं नाव होतं धनवंती, मुलीचं नाव होतं गुणवंती. त्याच्या घरी अशी चाल होती की आल्या ब्राह्मणाची पूजा करावी, सगळ्यांनी त्याला भिक्षा घालावी, नमस्कार करावा. पुढे एके दिवशी काय झालं, एक मोठा सूर्यासारखा तेजस्वी ब्राह्मण आला. सगळ्यांनी त्याची पूजा केली. 7 मुलांनी व त्यांच्या बायकांनी भिक्षा घातली, नमस्कार केला. ब्राह्मणानं त्यांना आशीर्वाद दिला, संपत्ती वाढो, संतती वाढो, तुमचं सौभाग्य अक्षय राहो. धनवंतीनं आपल्या मुलीला सांगितलं, मुली भिक्षा घाल. मुलगी उठली, मुलीनं भिक्षा घातली, नमस्कार केला. ब्राह्मणानं तिला धर्मिणी हो असा आशीर्वाद दिला. मुलीनं आपल्या आईला सांगितलं, आई, भटजींनी असा वहिनींना जो आशीर्वाद दिला तसा मला नाही दिला. आई म्हणाली, चल पाहू आपण, पुन्हा भिक्षा घाल. मुलीनं पुन्हा भिक्षा घातली, नमस्कार केला. ब्राह्मणानं आशीर्वाद दिला की धर्मिणी हो. तेव्हा धनवंतीने विचारलं, हिला असा आशीर्वाद का देता? ब्राह्मण म्हणाला, हिला लग्नातच वैधव्य येणार आहे. धनवंतीनं ब्राह्मणाचे पाय धरले. ती म्हणाली, जो अपाय सांगेल तोच उपाय सांगेल. माझी एकुलती एक मुलगी रणकी झाली तर मी काय करू? याचा मला काही उपाय सांगा, असं म्हणून रडू लागली. ब्राह्मणाला तिची दया आली. बाई रडू नका, मी तुम्हाला एक उपाय सांगतो. साता समुद्रापलीकडे एक बेट आहे, तिथे सोमा नावाची धोबीन आहे. तिला मुलीच्या लग्नाला आणा, म्हणजे तुमचं संकट दूर होईल. लग्न झाल्यावर तिला पुन्हा वाटेस लावा, असं म्हणून ब्राह्मण आपल्या दुसऱ्या घरी भिक्षेला गेला. इकडे काय झालं, धन्वंतीनं आपल्या नवऱ्याला सांगितलं अशी गोष्ट आहे, कोणीतरी जाऊन सोमेला आपल्या घरी आणलं पाहिजे. तेव्हा त्यांनी आपल्या मुलांना बोलवलं, त्यांना सांगू लागला की ज्यांची आमच्यावर भक्ती असेल त्यांनी आपल्या बहिणीला बरोबर घ्यावं, सोमेला आणायला जावं. तेव्हा सगळे मुलं आईला म्हणू लागले, तुझी सगळी माया मुलीवरती, आमच्यावर काही माया नाही, साता समुद्रापलीकडं आम्ही कसं जावं? हे ऐकून आईला रडू आलं. बापाला वाईट वाटलं. तो आपल्या बायकोला म्हणाला, तू काही भिऊ नको, आपल्याला 7 मुले असून नसल्यासारखीच तू आपली निपुत्रीकच आहे असं समज. तू काही काळजी करू नको, मी जातो आणि सोमेला घेऊन येतो. तेव्हा अगदी धाकटा मुलगा बापाला म्हणाला, बाबा, आम्ही 7 जण असून तुम्ही आपल्याला निपुत्री का म्हणतात? मी ताईला बरोबर घेऊन जातो आणि सोमेला घेऊन येतो. पुढे त्याने आईबापाला नमस्कार केला आणि ती बहीण भावंड निघाली. जाता जाता समुद्र लागला, वारा सोसाट्यानं वाहू लागला, समुद्राच्या लाटा उसळू लागल्या. पलीकडे कसं जावं हे सुचेना, जवळ काही खायला प्यायला नाही. सारं त्रिभुवन आठवू लागलं. परमेश्वराचं स्मरण केलं, देवा देवा आता तूच या संकटातून पार पाड, असा त्याचा धावा केला. तिथे एक वडाचं झाड होतं, त्याच्या खाली ती भावंड जाऊन बसली. सगळा दिवस उपास पडला. त्या झाडावर गरुड पक्षाचं घरटं होतं, त्यात त्या पक्षाची पिल्लं होती. संध्याकाळ झाली, पक्षी घरी आले, पिलांना चारा देऊ लागले. पिलं काही चारा घेत ना, त्यांनी आपल्या आईबापाला सांगितलं, आपल्या घरी 2 पाहुणे आले आहेत, झाडाखाली उपाशी आहेत, त्यांना टाकून आम्ही जेवणार नाही. पक्षी खाली आले, ब्राह्मणाला विचारू लागले, तू असा चिंतेत का पडलाय? जर काय असेल ते आम्हाला सांग, आम्ही ते काम पार पाडू, तुझी चिंता दूर करू. उपाशी काही निजू नको, आम्ही तुला फळ देतो, ती थोडीशी खा, थोडीशी या मुलीलाही दे. ब्राह्मणाला आनंद झाला, त्याने देवाचे आभार मानले. पक्षाला त्यानं आपला हेतू सांगितला. पक्षी म्हणाला, उद्या उजाडल्यावर तुम्हाला मी घेऊन जातो, सोमा पर्यटिनीच्या दारी नेऊन सोडतो. मग बहीण भावंडांनी फळं खाल्ली, रात्र आनंदानं झाडाखाली घालवली. उजाडल्यावर पक्षी झाडाखाली आले, बहीण भावाला आपल्या पाठीवर बसवून सोमेच्या दाराशी नेऊन सोडले. पक्षी आपले चरायला गेले. पुढे बहीण भावंडांनी काय केलं, रोज पहाटे उठावं, सोमा पर्यटिनीचं अंगण झाडावं, शेणानं सारवून ठेवावं. असं करता करता वर्ष निघून गेलं. एके दिवशी सोमेनं आपल्या मुलांना आणि सोनांना विचारलं, रोज सकाळी कोण उठतं, माझं अंगण कोण झाडतं? ही म्हणे मी नाही, ती म्हणते मी नाही. तेव्हा सोमेला आश्चर्य वाटलं, काही केल्या पत्ता लागेना. मग दुसऱ्या दिवशी सोमा जागत बसली. 3 प्रहर रात्र उलटून गेली. 4थ्या प्रहरी काय झालं, ब्राह्मणाची मुलगी अंगण झाडते आहे आणि तिचा भाऊ ते सारवतो आहे हे सोमा पर्टीनं बघितलं आणि ती पुढे आली. तिनं विचारलं, मुलांनो तुम्ही कोण आहात? त्यांनी सांगितलं, आम्ही ब्राह्मणाची मुलं आहोत,
सोम म्हणाली, तुम्ही आमचं अंगण का झाडता, का सारवता? तुम्हाला पाप लागेल, ब्राह्मणाच्या हातून सेवा घ्यावी का? हा आमचा धर्म नाही, तेव्हा तुम्ही आमची सेवा का करता? तेव्हा ब्राह्मण मुलानं सांगितलं, ही माझी बहीण आहे, हिचं लग्न करायचं आहे, आई बापाची आज्ञा घेतली आणि तुम्हाला बोलवण्यास आलो, तुम्हाला लग्नाला आलंच पाहिजे, नाही आलं तर हिच्या लग्नात वैधव्य येईल, असं एका ब्राह्मणाने सांगितलं, तुम्ही प्रसन्न होऊन यावे म्हणून आम्ही ही सेवा करतो आहे. मग सोमा म्हणाली, तुम्ही सेवा करू नका, मी तुमच्या बरोबर येते. घरात गेली, आपल्या सुनांना सांगितलं, मी ब्राह्मणाबरोबर जाते, त्या मुलीचं लगीन झालं म्हणजे मी परत येईन, तोपर्यंत आपल्या घरात किंवा सोयऱ्या दायऱ्यात कोणी मेलं बिलं तर त्याला जाळू नका, असे सांगून ती निघाली, समुद्राच्या कडेस आली. ब्राह्मणाच्या मुलाला आणि मुलीला समुद्राच्या पलीकडे नेले, आपण आकाशात उडून त्यांच्या जवळ आली. सोमेला घेऊन ती मुले आपल्या घरी आली, सर्वांना आनंद झाला, धनवंतीनं पर्यटिनीची पूजा केली. धाकटा भाऊ उज्जैनीस गेला, बहिणीजोगा नवरा पाहून आणला, सुमुहूर्तावर लगीन लावलं, वधूवरांवर अक्षता टाकल्या, तो एकाएकी काय झालं, नवऱ्या मुलाला मूर्छा आली, धाडकन जमिनीवर कोसळला, हलत नाही, बोलत नाही, सगळे लोक घाबरलेले. सोमेने जवळ येऊन पाहिलं, मुली घाबरू नको म्हणून धीर दिला, मी तुला सोमवतीचं पुण्य देते, त्यानं तुझा पती जिवंत होईल असं सांगितलं. मग सोमा उठली, हाती उदक घेतलं, संकल्प केला आणि आपलं पुण्य गुणवंतीला दिलं. तसा तिचा नवरा जिवंत झाला, सगळ्यांना आनंद झाला. पुढं लगीन झाल्यावर सोमा घरी यायला निघाली. इकडे सोमाच्या घरी काय झालं, पहिल्यानं तिचा मुलगा मेला, त्याच्या मागून नवरा मेला, त्याच्या मागून जावाई मेला. इकडे सोमा आपल्या घराची वाट चालतेच आहे. वाटेने तिला सोमवती अमावस्या पडली. त्या दिवशी काय झालं, एक म्हातारी बाई वाटेत भेटली. तिच्या डोक्यावर कापसाचा भारा होता. सोमेला म्हणाली, बाई बाई, माझ्या डोक्यावर भार झाला आहे, एवढा भार खाली उतरव, आपण दोघी बरोबर जाऊ. सोमेने तिला उत्तर केलं, आज सोमवती अमावस्या आहे, माझा नेम धर्म आहे, मला कापसाला शिवायचं नाही. पुढे जाता जाता काय झालं, ती एका नदीच्या काठी आली. तिथं पिंपळाचं झाड दिसलं, नदीत स्नान केलं, श्री विष्णूची पूजा केली. तिच्याजवळ काही नव्हतं म्हणून 108 वाळूचे खडे घेतले आणि पिंपळाला प्रदक्षिणा घातल्या. त्या पुण्यानं काय झालं, तिच्या घरी तिचा मुलगा, नवरा, जावई सारे जिवंत झाले. सोमा आपल्या घरी आली, सुनांनी तिला विचारलं, सासूबाई सासूबाई, तुम्ही गेल्यावर घरातली माणसं मेली होती, ती आम्ही तशीच ठेवली होती आणि तुमची वाट पाहत बसलो होतो, तुम्ही यायच्या अगोदर ती जिवंत झाली, असा चमत्कार कशानं झाला? सोमा म्हणाली, मी आपलं सोमवतीचं पुण्य ब्राह्मणाच्या मुलीला दिलं, तिचा नवरा जिवंत केला, माझ्याजवळचं पुण्य खपलं म्हणून मी इकडे असे अशुभ झालं. वाटेत मला सोमवती अमावस्या पडली, मी पुन्हा हे व्रत केलं, कापसाला शिवले नाही, श्री विष्णूची पूजा केली, पिंपळाला 108 प्रदक्षिणा घातल्या, त्या पुण्यानं घरातली माणसं जिवंत झाली. तुम्ही या व्रताचं आचरण करा, म्हणजे तुम्हाला वैधव्य प्राप्त होणार नाही, संतती संपत्ती अक्षय राहील. तेव्हा सुनांनी विचारलं, हे व्रत कसं करायचं? ती म्हणाली, सोमवती आवस म्हणजे सकाळी उठावं, स्नान करावं, मुक्यानं वस्त्र नेसावं, पिंपळाच्या पारावर जावं, श्री विष्णूची पूजा करावी, श्रीमंतांनी हिरे मानकं घ्यावी, मोती पवळे घ्यावे, सोन्या रुपयाची भांडी घ्यावी, गरिबांनी आपली तांब्या काशाची भांडी घ्यावी, चांगली फळं पुष्प घ्यावी, अनुकूल असतील तशी, पण ही सगळी 108 मोजून घ्यावी, तितक्या प्रदक्षिणा घालाव्या आणि जे आपण घेतलं असेल ते पिंपळाला अर्पण करावं, मग ते सारं ब्राह्मणाला द्यावं, सवाष्ण ब्राह्मणाला जेवू घालावं आणि आपण मुक्यानं जेवावं, असं व्रत जो करील त्याला वैधव्य प्राप्त होणार नाही, इच्छिलं फळ प्राप्त होईल, संतती संपत्ती वाढेल. ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी सफळ संपूर्ण.